आता कर कर वेणूची आई होती वर कर कर वेणू ब्रश करायचं नाही कपडे धुवायचे नाही अंघोळ करायचे नाही तिची आई रोज शिकवायची काही कर विन एकटाच बसायचं त्याच्यासोबत कुणी आहे खेळायचं असत कर्करू तिथे बसला आणि त्याला एक पोपट दिसला तो पोपटला बघून आनंदी झाला आणि पोपट कर गेला तो पोपट दादा माझ्या सोबत खेळायला चलला पोपट म्हणते नाही मी तुझ्या सोबत नाही खेळत तू करदार मी छान ना मी छान तुझा गदार चा तिकडून काव त्याला काय वाटते कपिला नाही कबूतर तिकडून कबूतरला तो कबूतरला बघून आनंदी झाला कबूतर कर गेला तो म्हणाला कबूतर दादा माझ्यासोबत खेळ कबूतर दादा म्हणते तुझा मी नाही तुझ्या सोबत खेळ मी थार तुझा जा गराय जा तिकडून आला कपिला त्याला बघूनच गेला तो आणि तिकडून मांजर आली तो मांजरला बघून आनंदी झाला मांजर कडे तो गेला धाव धावत मांजरला बोलायला मांजर दादा माझ्यासोबत घरी ये ना खेळायला मांजर दादा म्हणते नाही सियाय तू जा गालेदार मी छान किती छान आणि तो कडकड वेणू रडत बसला दादा इकडे बघ सोबत घरी ये खेळायला माझ्याकडे बघ कडकड विडू कडकड विरुनी ब्रश केला अग कपडे धुत दुःख भेटला त्याला जंगलातून दुःख बनवला त्याला दादा मी तुझ्या सोबत खेळतो ना मी तुझ्या बरोबर असतो ना हा तू पण गणा मी पण गणा तू पण चिकल्या घरते मी पण तुझ्यासारखे चिकल्यात घरतो आणि तो काय झाला अ का अ अ अ अ का खा का अ का का नीट सांग ना नीट सांग अ का का अ का छान बस का अ काय 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 काय
बस समोर तो उठला तो घरी गेला धबधबत बाबा के लिए त्याने ब्रश केला अंगो कपड़े धुले अंगोल केले छान टिक्की लावली आणि मम्मा तेला बघितलं आणि हळूच कर पावडरचा डब्बा घेतला आणि तेला सुगंध पावडर पावडर बन लावला आणि पटापट तेथे पप्पी घेतले तो वडाला ही दुकाने द्या तो गेला छान त्याच्या सोबत कबूतर पोपट ते काय वाटते कपिला कपिला पोपट मांजर कोण गेला कुत्रा सगळे जर आले आणि म्हणते विनू आमच्या सोबत बोलबोल खेळायले गेल आणि त्याच्या सोबत खेळते गाणं म्हणते झालं पुस्तक.